येऊन जाऊन प्रत्येक जण ना आपल्यालाच बोलून जातो. आता काय तो समीरही येऊन बोलून गेला. सारखं सारखं तेच तेच डोक्याला ताप झाला. नमिता सारखं सारखं तेच आठवत आहे. याचं कारण तो जे बोलला त्यातला शब्द आणि शब्द खरा होता. तिच्या या नात्याचं ओझं आपण का व्हायचं मग? आपला काय संबंध आहे? सरोगसी सारखी गोष्ट समीर पासून लपवण्याचा निर्णय सर्वस्वी तिचा होता ना. मग आपला संबंध येतोच कुठे? कंटाळा तोच तोच विषय उघड. कंटाळा? ह्या सगळ्याची दाहकता तुला आता नाही जाणवणार नमिता, कारण तू फक्त स्वतःचा विचार करतेस. कराराला धाब्यावर बसून फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचा विचार करतेस. कधीतरी कधीतरी आशूच्या जागी स्वतःला ठेवून तिचा विचार करून बघ ना नमिता. आपण जाऊया का? खूप काळोख आहे ग इकडे. असं म्हणतात की काळोखात गरोदर बायकांनी फिरायचं नसतं फार. पण मी माझ्या बाळाला आतापासूनच जगातल्या सगळ्या अवघड गोष्टींची सवय लावणार आहे. त्याचं आयुष्य इतर मुलांसारखं साधं सोपं नक्कीच नसणार आहे. जन्मतःच त्याच्याकडे कितीतरी गोष्टी नसतील. पोटात असल्यापासूनच कळू दे त्याला. असं काय बोलतेस? खरं तेच बोलते. रागाच्या भरात किंवा भावनेच्या आहारी जाऊन काही वेड वाकड करण्यात काही अर्थ नाही. तू स्वतःला वेळ दे ना यार. हे जे काही तुझ्यावर येऊन आदळलंय त्याच्याकडे बघण्यासाठी, त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी तू स्वतःला वेळ दे. हे नको रे तुम्हाला समजावत बसू. नको उपदेशाचे डोस पाजू आता. मला कशातच इंटरेस्ट नाही राहिलाय. बरं ठीक आहे, तुझा जो काही डिसिजन असेल तो मला मान्य आहे. पण तुला हे तर मान्य आहे की आयुष्याबद्दलचे सगळे महत्वाचे निर्णय असं कुठेतरी रस्त्यात उभं राहून 2 मिनिटात घेणं किती हार्मफुल ठरू शकतं? माझ्या येणाऱ्या बाळाचं स्वागत करायला कोणीच तयार नाही. ना माझा नवरा, ना माझी सासू. नमिता, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नको देऊस तू. तुम्ही आले ना सगळं काही व्यवस्थित पार पडेल. मी त्याच वेळी तुला सांगितलं होत कि त्या आशूच नका ग एवढंच तो माझू तुम्ही. पण माझं ऐकलं नाही तुम्ही कोणी. अजूनही वेळ गेलेली नाहीये. किती आपल्याला थोडस यश मिळालंय. समीर माझ्या बरोबर माझ्या घरी यायला तयार झालाय आणि माझ्याशी शांतपणे बोलायलाही. रोहन फोनवर सांगत होता समीर रोहनच्या घरी जायला तयार झालाय म्हणून. आणि बघ आता रोहन ना समीरला शांत सुद्धा करेल. तू काळजी नको करूस. किट्या, समीर मला स्वीकारेल की नाही मला माहित नाही. पण तू आता सुखरूप आहे ना. आपल्या रोहनकडे आहे ना बस. एवढंच माझ्यासाठी खूप आहे. या घरातून जाताना किती स्वप्न पाहिले होते. या घरात परत येईन तो डिग्री घेऊन, मस्त नोकरी घेऊन, आशुशी लग्न करायला असं म्हणायचो मी. पण आता आलोय तो भिकारी होऊन. मिस्टर समीर प्रभाकर कर्वे आणि मिसेस अश्विनी समीर कर्वे यांच्या घराच्या पायाची वीट. म्हणजे आपलं घर, माझं घर, जिथून तुला भेटण्यासाठी मला असं लपत छपत यावं नाही लागणार. तू माझं सर्वस्व होतास, आजही आहेस. मी तुझ्याशी खोटं बोलले असेन पण मी तुला फसवलेलं नाही. पण मी तुला फसवलेलं नाही.